नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे तुमची जमीन कोणत्या सुपीकतेच्या प्रमाणामध्ये मोडते ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रातील काळ्या जमिनी बेसॉल्ट या काळ्या खडकापासून तयार झालेल्या असतात आणि बेसॉल्ट खडकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पालाश लोह आणि क्लोराईड मूलद्रव्ये असलेली खनिजे असतात परंतु त्यामुळे जमिनीमध्ये विविध मूलद्रव्यांचं प्रमाण भरपूर आहे बेसॉल्ट खडकातील खनिजे अल्कधर्मी असल्यामुळे जमिनीचा सामू म्हणजेच सातच्या वर गेला तर नक्कीच तुमची जमीन कशी आहे याचा पत्ता लागत असतो आता हा खडक अत्यंत लहान कणांनी तयार झालेला असल्यामुळे काळ्या मातीमध्ये चिकन माती जास्त या जमिनी चिकट आढळते म्हणून भिजल्यानंतर त्यांची पाणी शोषण करण्याची क्षमता सुद्धा जास्त असते आणि रंगाने काळ्या किंवा गर्द तपकिरी दिसतात कुजलेले सेंद्रिय पदार्थ टिटॅनियम आणि लोह यांच्या संयुगाने मातीचा गर्द रंग प्राप्त होतो जमिनीची खोली वेगवेगळी असते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गुंधर्माची मृदा आढळत असते परंतु महाराष्ट्रातमध्ये काही जमिनीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काळी जमीन महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश हा अशा प्रकारच्या जमिनीने व्यापलेला आहे आणि जमिनी बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता सर्व जिल्ह्यामध्ये ही प्रकारची अशा प्रकारची मृदा आढळत असते मुख्यत्व कमी पावसाच्या प्रदेशात तयार होणाऱ्या जमिनीतील कॅल्शियम मॅग्नेशियम पाल्याश या विद्राव्य क्षारांचा क कमी पाऊस व कोरडे हवामान यामुळे रास होत नाही त्यामुळे या जमिनीची तुलनात्मकदृष्ट्या इतर जमिनींपेक्षा ही जमीन कशी असते एकदम सुपीक असते आता जमिनीचे महत्त्वाचे गुणधर्म तर जमिनी विम्लधर्मी आहेत चुन्याचे प्रमाण जास्त असते जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी स्फुरत कमी ते मध्यम तर पालाश मध्यम प्रमाणामध्ये असते आता जमिनी चिकन मातीच्या असून चिकन कणांचे प्रमाण तीस ते साठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असते आता सछिद्रता चाळीस ते साठ टक्के इतकी असते आणि सामू सात पॉईंट दोन ते आठ पॉईंट पाच इतका असतो तसेच कॅटायन विनियम क्षमता पन्नास मिली इक्विनंट प्रति ग्रॅम असते त्याच्यानंतर जी जमीन आहे उथळ काळी जमीन या जमिनीचा रंग फिक्कट किंवा करडा काळा असतो आणि या जमिनीची खोली साधारणपणे तीस सेंटीमीटर इतकी असते तुलनात्मकदृष्ट्या या जमिनीमध्ये कमी सुपिकता असते त्यानंतर जी जमीन आहे मध्यम काळी जमीन आता या उथळ काळ्या जमिनीपेक्षा जास्त चिकन मातीच्या असतात आणि जमिनीची खोली एक मीटरपर्यंत असते जमिनीचा काळा रंग खालच्या थरात फिक्कट होतो आणि मध्येच कॅल्शियमचे प्रमाण साठ ते ऐंशी टक्के होते त्याच्यामुळे या जमिनी जमिनीचा सुद्धा या ठिकाणी आपण ओळख करून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे का खोल काळी जमीन म्हणजे तापी गोदावरी भीमा कृष्णा इत्यादी नद्यांच्या किनारी गाळ्याच्या भागामध्ये अशा प्रकारची जमीन आढळून येते आणि जमीन सपाट भागाची असल्यामुळं अधिकाधिक सुपीक असतात त्याच्यामुळे या जमिनीत खोली एक मीटरपेक्षा जास्त अधिक असते त्याचबरोबर लाल माती महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे ठाणे रायगड पुण्यात पश्चिम भाग असतील पूर्वेकडील चंद्रपूर असेल भंडारा असेल या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची जमीन आढळते आणि जमिनीची ग्रॅनाईट या खडकापासून तयार झालेली उत्पत्ती असल्यामुळे सामू थोडासा आम्लधर्मीय असतो आणि खरीप हंगामात भात तर रब्बी हंगामात ज्वारी अशा प्रकारची पिके या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतात त्याच्यानंतर जांभा जमीन आता जमीन जास्त पावसाच्या घनदाट जंगले असलेल्या भागामध्ये अशी जमीन आढळते उदाहरणार्थ सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल दक्षिण भाग असेल साताऱ्याचा सांगलीचा आणि नाशिक कोल्हापूर या भागामध्ये ही जमीन आढळते जमिनीत चुना आणि सिलिकांचं प्रमाण सुद्धा कमी असते परंतु लोह आणि ॲल्युमिनियम यांचं प्रमाण अधिक असतं जमिनी आम्लधर्मीय गुणधर्माच्या असतात त्याच्यामुळे सामू पाच ते सहा पर्यंतचा असतो त्याच्यानंतर जांभा मातीची जमीन तर मातीची जांभा जमीन या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक असते आणि पीक उत्तम येत असतं त्याच्यामुळे वर्कस जांभा जमीन डोंगराळ उतारावरील जांभा जमीन या प्रकारात मोडत असते आणि या जमिनी उथळ असतात पोत खडबडीत असतो आणि जमिनीचा रंग पिवळसर असतो त्याच्यामुळं अशा प्रकारच्या जमिनींचा परिचय आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याला आपली जमीन कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये मोडते याचा परिचय नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद